सदाशिव पाटलांचा हळूच अजित पवार गटात प्रवेश. आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायनी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एस टी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. उपमुख्यमंत्री अजित पवार सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांच्यासोबत खानापूर मतदारसंघाचे माजी आमदार सदाशिव पाटील उपस्थित होते. अजित पवारांना ते भेटले, त्यांच्यासोबत ते दिसत होते. त्यांनी अजित पवार गटात हळूच प्रवेश केला की काय, असा प्रश्न या निमित्तानं निर्माण झाला आहे. यापूर्वी अजित पवारांच्या गटात जोरदार शक्ती प्रदर्शन करत वैभव पाटलांनी प्रवेश केला होता. त्यावेळी फक्त वैभव पाटील एकटेच गेले, पण सदाशिव पाटील शरद पवार गटातच राहिले होते. मधल्या काळात अजित पवारांनी वैभव पाटलांना जिल्हाध्यक्षपदाची संधी दिली आहे. वैभव पाटील अजित पवार गटात ताकदीनं काम करत आहेत, पण सदाशिव पाटलांनी काहीच भूमिका मांडलेली नाही. शरद पवार गट सोडून अजित पवार गटात प्रवेश करणार वगैरे वगैरे असली काहीच भूमिका त्यांनी घेतली नाही. अजित पवार गटात जाण्याबाबत पाटील पितापुत्रात मतभेद होते. सदाशिव पाटील हे शरद पवारांच्या सोबत राहण्यासाठी आग्रही होते, तर वैभव पाटील हे अजित पवारांसोबत जाण्यासाठी आग्रही होते. अखेर वैभव पाटील जोरदार शक्तीप्रदर्शन करत अजित पवारांसोबत गेले. त्यावेळी सदाशिव पाटील शरद पवारांच्या सोबतच होते. परवाच्या अजित पवारांच्या दौऱ्यात सदाशिव पाटील अजित पवारांच्या सोबतच होते. त्यांनी हळूच अजित पवार गटात प्रवेश केला की अजूनही ते शरद पवार गटातच आहेत याबाबत संभ्रम आहे.